नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत सातवेतन नायकाबद्दल आदिली आजची एक बातमी आहे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना वेतन आयोग चला तर काय आहे संपूर्ण बातमी पाहूया तत्पूर्वी माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळू जातील दैनिक लोकमतला आलेली आजची बातमी आहे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना वेतन आयोग शासकीय कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला मात्र जिल्हा परिषद पंचायत राज सेवार्थ प्रणाली अद्ययावत करण्याचे काम सुरू असल्याने याचा लाभ मिळण्यास विलंब होत होता मात्र ग्रामविकास विभागाने अलीकडेच शासन परिपत्रक काढून जिल्हा परिषदेतील वर्ग तीन व चार मधील कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन संरचनेसाठी सेवार्थ प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतल्याने जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना सातवाहतन आयोगाचा लाभ मिळणार आहे राज्य शासनाकडून शासकीय कर्मचाऱ्यांना सातवायतन आयोग लागू करण्यात आला त्यानुसार शासनाच्या विविध विभागातील कर्मचाऱ्यांना सातवेतन आयोगानुसार वेतन आता करण्यात आत येत आहे मात्र पंचायत राज्य सेवार्थ प्रणाली अद्ययावत करण्याचे काम सुरू असल्याने जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाची प्रतीक्षा होती दरम्यान जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर नरेश गीते यांनी नाशिक जिल्हा परिषदेच्या सर्व वर्ग तीन व वर्ग चार मधील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाचा लाभ देण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाला निर्देश दिले आहेत ग्रामविकास विभागाचे आव्हान ग्रामविकास विभागाने याबाबत परिपत्रक काढून सुधारित वेतन संरचनेसाठी सेवार्थ प्रणाली लागू करण्यात आली असल्याचे जाहीर केले आहे तसेच सदर प्रणाली सुधारित संरचनेसाठी राज्यभरात उपलब्ध करून देण्यात आली असून जिल्हा परिषदांनी याचा लाभ घेण्याचे आवाहनही ग्रामविकास विभागाने केले आहे